कारदगा येथे डॉक्टर सुनील तेली यांचे जंगी स्वागत. कोरोनावर केली मात. कारदगा तालुका निप्पाणी येथील हनुमान चौकातील दोन डॉक्टर व माळ भागातील आई व मुलगा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारदगावासीय चिंतित होते. दोन डॉक्टर व त्या माय लेकरांच्या संपर्कातील 20 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कारदगावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर हनुमान चौकातील डॉक्टर सुनील तेली हे कोरोनावर मात करून घरी परतल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉक्टर यांचे गावात आगमन होताच फटाके उडवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण डॉक्टर सुनील तेली यांनी केल्यानंतर तिरंगा मंडळाचे कार्यकर्ते व राजू खिचडे यांच्या हस्ते डॉक्टर सुनील तेली यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. गावातील प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घरी आल्यावर पत्नी आई व इतर महिलांनी औक्षण केले. यावेळी बोलताना डॉक्टर तेली म्हणाले, गावाच्या सेवेसाठी आम्ही दाम्पत्य अविरतपणे वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, जाताना दुःख झाले, पण गावाच्या हितासाठी मी कोविड सेंटरमध्ये दाखल झालो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सुखरूप परत आलो आणि मला पुन्हा काम करण्यास बळ मिळाले आहे. कोरोनाला खचून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे व नियमावली पाळून कोरोनावर आपण मात करू शकतो असे सांगितले. यावेळी राजू खिचडे रामा खोत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तिरंगा मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थितीत होते. जाताना मी स्टेटस पण ठेवलं होतं शापकी वरदान, पण ते वरदानच आहे असं मला जाणवायला लागले प्रकारानं. कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक कांबळे असू देत, राजू गजा असू देत, खोत सर असू देत, म्हणजे असे बरेच लोक आहेत की त्यांची मी नावं नाही घेऊ शकत. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक वेळेला पाच मिनिटाला मला एक फोन यायचा, मेसेज यायचा. मला वाटत नव्हतं की मी गेलो तर माझ्या घरची काही उपरी पडणार नाही, त्यांची काळजी घ्यायला गाव आहे असं मला प्रत्येक वेळेला जाणवत होतं. आणि औषधाचा इफेक्ट असेल किंवा मी थकलो पण असेल त्यावेळेला, थोडं 2 दिवसापूर्वी थोडे वाईट विचार पण आले मला, त्यातून पण बाहेर पडलो. पण गावासाठी आलेले आहे मी आणि गावासाठी राहणार आहे आणि गावासाठी आम्ही सेवा देणार आहे. हे आमचं दोघांचं ठरलेलंच आहे आधीपासून. त्या पद्धतीने आम्ही सेवा देऊच न चुकता देऊ. थोडं कमी जास्त होईल, मागं पुढे होईल, पण आम्ही आमच्या गावातकऱ्यांची, आई वडिलांची, भाऊ बहिणींची, मित्रमैत्रिणींची सेवा आम्ही